आभार मानतो पकडल्याबद्दल. ओके धन्यवाद. नमस्कार, आज यूट्यूबमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आपण माहिजळगाव या ठिकाणी आलेलो आहोत. तर आपल्याला सचिन भाऊंनी फोन केला म्हणजे आमच्या मित्राकडे साप निघालेला आहे. कांद्याची अशी चाळ आहे आणि तुम्ही बघता ते असे पेंड आहे. त्या पेंड्याच्या आतमध्ये आपण थोडं लक्ष दिलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ते पेंड आहे, त्या पेंड्यात गेलेलं आहे. तर आपण त्याला बघणार आहोत, त्याला शोध करणार आहोत आणि त्याला सुरक्षित जंगलात सोडून देणार आहोत. अजून साप आहे, तर हा नेमका कोणत्या प्रकारचा साप आहे आपल्याला माहीत नाही. तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला नाही, तुम्हाला माहीत नसतं कारण तर तुम्हाला अजून बघायचा व्हिडिओ नेमका कसा आहे कसा नाही. तर या आपण त्याचा शोध घेऊ आणि त्याला सुरक्षित जंगलात सोडून देऊ. या जीवाची बाजी लावून त्यांनी पकडलेलं आहे, तरी आपण त्यांचं आभार मानतो पकडल्याबद्दल. ओके धन्यवाद. आम्ही येतोय का? सगळे राहू दे आता. तुम्हाला कस काय काय नाही करीत उंदीर खाल्लेलं खाल्लेलं जस की तुम्ही बघत आहात कांदा चाळीच, मला माझी अशी विनंती शेतकऱ्यांना की कांदा चाळ जी असते, तुम्ही बघितलेली कांदा चाळची काय प्रकार आहे, तर या कांदा चाळीत तुम्ही कांदे काढण्यासाठी जाता बघा. तर कांदे काढण्यासाठी जात असताना हे असे विषारी बिगर विषारी साप असते त्याच्यात, कारण त्या ठिकाणी उंदीर, घूस, सरडे अशा प्रकारचे जे जीव असतात त्या जीवाला खाण्यासाठी हा प्राणी, हा साप विषारी किंवा बिगर विषारी येत असतो. तर माझी पुन्हा एकदा विनंती शेतकऱ्यांना की अशा वेळेस तुम्ही काळजीनं काम केलं पाहिजे आणि जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचे धोका होणार नाही अशा पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि त्याची साफसफाई नक्की झाली पाहिजे तुम्ही. आणि आपण याला सुरक्षित काढलेलं आहे आणि सुरक्षित जागा सोडून देणार आहोत. त्यापूर्वी आपला जसं व्हिडिओ बघता तुम्ही, तसं तर व्हिडिओ टाईमपास न बघता काळजीनं बघा, सिरियसली बघा आणि त्याच्यातून काही आपलं तुम्हाला बोध होणारच आहे, तसा तुम्ही नक्की बोध घ्या. अशा पद्धतीनं आपला यूट्यूब चॅनल पण आहे, तुम्ही इंटरनेटला किंवा यूट्यूबला पण सर्च करू शकता आणि सर्च केल्यानंतर त्याला तुम्हाला वेगवेगळ्या माहितीचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा, लाईक करा. ठीक आहे, काळजी घ्या.